नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। अशोक गोळे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपला जो चॅप्टर 7 आहे न्यूट्रिशन अँड डाएट, पोषण आणि आहार, हा चॅप्टर जो आहे तो आज अभ्यासणार आहोत। आणि याच्यातील काही महत्त्वाचे टॉपिक्स की जे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ते कोणते आहेत पहा। नीड फॉर फूड म्हणजे अन्नासाठीची गरज, म्हणजे सजीवांना अन्नाची गरज का असते। न्यूट्रिशन अँड न्यूट्रियंट्स, पोषण म्हणजे काय आणि पोषक घटक कोणते किंवा पोषक घटक कशाला म्हणायचं ते सुद्धा आपण आज शिकणार आहोत। न्यूट्रियंट्स अँड फूडस्टफ्स, पोषक घटक आणि अन्न घटक, ते आपण आज पाहणार आहोत। सुरुवात करूया। वाय डू लिव्हिंग थिंग्स नीड फूड, म्हणजे सजीवांना अन्नाची गरज का असते। लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पज, सच ॲज ऑप्टेनिंग एनर्जी, ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी अँड टू फाईट डिसीजेस। मित्रांनो, लिव्हिंग थिंग्स टेक फूड म्हणजे सजीव अन्न घेतात किंवा अन्न खातात, अँड वॉटर अन्नासोबत पाणीसुद्धा घेतात, म्हणजे अन्न आणि पाणी, सजीव अन्न आणि पाणी का घेतात, टू यूज देम फॉर व्हरायटी ऑफ पर्पजेस, वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना अन्न आणि पाण्याची गरज असते। मग कशासाठी गरज असते त्यांना अन्नाची आणि पाण्याची? फर्स्ट इज ऑप्टेनिंग एनर्जी, ऊर्जा मिळवण्यासाठी। आपल्याला दैनंदिन आपली जी कामं आहेत ती करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते। आणि ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? वी गेट एनर्जी फ्रॉम फूड। फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला फूड अँड वॉटर, अन्नाची गरज असते। म्हणजे कोणत्याही सजीवाला, म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, घोडा असेल, गाढव असेल, त्याच्या फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी म्हणजे कोणत्याही सजीवाच्या ग्रोथ म्हणजे वाढीसाठी शरीराच्या त्यांना फूड आणि वॉटर म्हणजे अन्न आणि पाण्याची गरज असते। अजून कशासाठी गरज असते? टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी, म्हणजे दैनंदिन जी कामं आहेत, कार्य आहेत शरीराची, ती पार पाडण्यासाठी किंवा करण्यासाठी सजीवांना फूड अँड वॉटर म्हणजे अन्नाची गरज असते। अजून कशासाठी गरज असते त्यांना अन्नाची? टू फाईट डिसीजेस, रोगांविरुद्ध लढण्यासाठी किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते। जे लोक हेल्दी फूड खातात, निरोगी अन्न खातात, त्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहेत असते, ते सहजासहजी आजारी पडत नाहीत। पुढे पाहूया आपण, व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन अँड न्यूट्रियंट्स। न्यूट्रिशन कशाला म्हणायचं आणि न्यूट्रियंट्स कशाला म्हणायचं? पहिल्यांदा न्यूट्रिशनची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये अतिशय उत्तम डेफिनेशन दिलेली आहे, ती तुम्ही समजून घेऊ शकता किंवा पटकन समजू शकते। इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन। सजीवांमध्ये अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया आहे, म्हणजे अन्न खाण्याची जी प्रक्रिया आहे, अँड युझिंग इट, आणि ते अन्न कशासाठी वापरतात? फॉर द ग्रोथ अँड द अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन। म्हणजे अन्न ग्रहण करणे, अन्न आणि पाणी ग्रहण करणे, आणि ते अन्न आणि पाणी आपल्या वाढीसाठी आणि इतर कारणासाठी वापरणे, यालाच न्यूट्रिशन म्हणजेच पोषण म्हणतात, यालाच न्यूट्रिशन म्हणजेच पोषण म्हणतात। अँड द कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड यूजफुल फॉर दीज पर्पजेस आर कॉल्ड न्यूट्रियंट्स। आणि या कामासाठी जे कन्स्टिट्युएंट्स उपयोगी असतात, अन्नातील जे घटक उपयोगी पडतात, कशासाठी? फॉर द ग्रोथ अँड द अदर पर्पजेस, त्यांना न्यूट्रियंट्स असं म्हणतात, पोषक घटक असं म्हणतात। आता हे न्यूट्रियंट्स नेमके कोणकोणते आहेत, कोणकोणत्या न्यूट्रियंटची आपल्याला गरज असते आपल्या शरीराला? आपल्या शरीराला देर आर 6 मेन न्यूट्रियंट्स इन अवर फूड। आपल्या शरीरामध्ये
आपल्या अन्नामध्ये आपल्याला सहा महत्त्वाचे घटक आहेत, सहा महत्त्वाचे पोषक घटक आहेत, त्यांची मुख्यत्वे आपल्याला गरज असते. ते कोणकोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजे खनिजे किंवा खनिजद्रव्ये. असे हे 1, 2 फॅट्स, 3 प्रोटीन्स, 4 फायबर्स, 5 व्हिटॅमिन्स अँड 6 मिनरल, असे हे 6 मेन कॉन्स्टिट्युएंट आहेत आपल्या अन्नामधले, यांची आपल्याला गरज असते. मग आता हे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स आणि फायबर्स आपल्याला कुठून मिळतात? कोणतं अन्न खाल्लं म्हणजे कार्बोहायड्रेट्स मिळतील? कोणतं अन्न खाल्लं की आपल्याला फॅट्स मिळतील? कोणतं अन्न खाल्लं की आपल्याला प्रोटीन्स मिळतील? कोणतं अन्न खाल्लं की आपल्याला फायबर्स मिळतील? कोणत्या अन्नातून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतील? कोणत्या अन्नातून आपल्याला मिनरल्स मिळतील? हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका एकाची माहिती सेपरेट पाहणार आहोत. म्हणून तुम्ही पुढचा व्हिडिओसुद्धा व्यवस्थित पहा. आणि रेग्युलर मी व्हिडिओ अपडेट करणार आहे, अपलोड करणार आहे, म्हणून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.